नमस्कार, मी दीपक भातुसे, रोकटोक मध्ये आपलं स्वागत. आज रोकटोक मध्ये आपण चर्चा करणार आहोत ते महाराष्ट्रातल्या हजारो आणि लाखो तरुणांच्या स्वप्नांसंदर्भात. हे तरुण शासकीय सेवेत मोठे अधिकारी बनण्याचं स्वप्न बघतात. मात्र हे स्वप्न बघत असताना राज्य लोकसेवा आयोगातर्फे जी परीक्षा घेतली जाते, MPSC परीक्षा, त्या परीक्षेची तयारी करतात शासकीय सेवेत अधिकारी बनण्यासाठी. मात्र या तरुणांच्या हक्कावर गदा आणणारे, त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवणारे MPSC मधील भरती रॅकेट सध्या राज्यात जोरदार कार्यरत आहे. 2009 पासून हे रॅकेट राज्यात कार्यरत आहे. काही लाख रुपये घ्यायचे, MPSC ची परीक्षा पास करून द्यायची आणि शासकीय सेवेत नोकरी लावून द्यायची, अशी या रॅकेटची कार्यपद्धती. या रॅकेटमुळे राज्यात प्रामाणिकपणे जे तरुण MPSC चा अभ्यास करतायत त्या तरुणांवर अन्याय होतोय. MPSC मध्ये पहिल्यांदा घोटाळा झालेला नाहीये. यापूर्वी सुद्धा MPSC मध्ये असे भरती घोटाळे समोर आलेलेच आहेत आणि ते अजूनही सुरू आहेत. या महत्वाच्या विषयावर आपण आजच्या रोकटोकमध्ये चर्चा करणार आहोत. या रोकटोकचं नाव आहे तोतया, प्रशासनातील तोतया. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी या विषयाचा एक महत्वाचा रिपोर्ट आपण पाहणार आहोत. शासकीय सेवेत अधिकारी म्हणून रुजू होण्यासाठी राज्यातील लाखो तरुण राज्य लोकसेवा आयोग अर्थात MPSC ची परीक्षा देत असतात. या परीक्षेत उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र अभ्यास करून मेहनत करतात. मात्र प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हक्कावर गदा आणण्याचं काम राज्यात कार्यरत असलेलं एक भरती रॅकेट करत आहे. या रॅकेटनं 2009 पासून अनेक जणांसाठी MPSC च्या परीक्षेत डमी उमेदवार बसवले आणि त्यांना ही परीक्षा उत्तीर्ण करून दिली. त्यांच्यापैकी अनेक जण आज शासकीय सेवेत मोठ्या अधिकार पदावर मोठ्या IT काम करतायत. राज्यातल्या या भरती घोटाळ्याचा पर्दाफाश करण्याचा विडा नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यातल्या योगेश जाधव या तरुणानं उचललाय. योगेशच्या पाठपुराव्यामुळेच मुंबईतल्या MPSC च्या परीक्षेतल्या भरती रॅकेटचा असाच एक प्रयत्न फसला. मुंबईत 31 डिसेंबर रोजी MPSC तर्फे विक्रीकर निरीक्षक पदासाठी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत 2 जणांसाठी डमी उमेदवार बसवण्यात आले होते. योगेशनं याबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर या प्रकरणी आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे. नांदेडच्या संतोष हंपलवाड आणि विलास मोतेवाड यांनी परीक्षेत आपल्या जागेवर डमी उमेदवार बसवले होते. या दोघांसाठी शासकीय सेवेतले विक्रीकर निरीक्षक संदीप भुसारी आणि सचिन नराळे डमी उमेदवार म्हणून बसले होते. तर या प्रकरणी लातूरमधला तलाठी नरसिंह बिराजदार यानं मध्यस्थी केली होती. या सगळ्यांना अटक झाली आहे. तर MPSC भरती रॅकेटमधला सूत्रधार नांदेडमधला ग्रामसेवक अनंत कोलेवाड याच्या विरोधात पोलिसांनी अटक वॉरंट बजावलं आहे. कोलेवाड 2017 साली राज्य उत्पादन शुल्क निरीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण झालाय. डमी उमेदवार बसवूनच तो ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पोलिसांना संशय आहे. या डमी रॅकेट प्रबोधसाठी 2 वर्ष आपली वसुली करून दिली होती. या प्रकरणामध्ये या व्यक्तीने माझ्यावर बॅटनी हमला केलेला होता काल आणि भयभीत असल्याने किनवट येथे नोंदवू शकलो नाही आणि आपण मांडवी गावाला जाताच मांडवी पोलीस स्टेशनमध्ये ही रीतसर तक्रार नोंदवलेली आहे. 2009 पासून राज्यात शासकीय सेवेतलं हे भरती रॅकेट कार्यरत आहे. याचा मुख्य सूत्रधार मात्र अजून पोलिसांच्या जाळ्यात आलेला नाही. या सगळ्या रॅकेटचा तपास करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधीक्षक शंकर केंगार यांच्या नेतृत्वाखाली SIT ची ही स्थापना करण्यात आली आहे. MPSC परीक्षा रॅकेट प्रकरणी अटक झालेल्या 5 जणांमध्ये 3 जण शासकीय सेवेतील अधिकारी आहेत. या सगळ्याचे धागेदोरे राज्यात 2009 पासून जो शासकीय भरती घोटाळा सुरू आहे त्याच्या अशी असल्याचा संशय आहे. त्यामुळे या सगळ्याचा पोलिसांनी योग्य दिशेने तपास केला तर अशा पद्धतीने शासकीय सेवेत भरती झालेल्या अनेक अधिकाऱ्यांचा भांडाफोड होऊ शकतो. दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. प्रेक्षको, विचारा रोकटोक या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा प्रश्न विचारू शकता. त्यासाठी आमचा नंबर दिलेला आहे स्क्रीनवर, 022-710-55-160. आणि या कार्यक्रमामध्ये चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत योगेश जाधव. हा योगेश जाधव तरुण आहे ज्याने हा सगळा MPSC चा घोटाळा जो आहे तो उघडकीस आणला आणि 2009 पासून जो राज्यात हा घोटाळा सुरू आहे तो उघड समोर येण्यामागे योगेश जाधव हा कारणीभूत आहे. त्याने धाडसाने अगदी, कारण त्याला अनेकदा या संदर्भात धमकीचे फोनही आले, त्याच्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न झाला, परंतु त्याने हा पाठपुरावा सोडला नाही आणि त्याच्या पाठपुराव्यामुळे आज या सगळ्या घोटाळ्यामध्ये मुंबईत जी विक्रीकर परीक्षा झाली निरीक्षकाची त्याच्यात 5 जणांना अटक झाले. तर यापूर्वीसुद्धा 9 जणांना आत्तापर्यंत SIT ने ताब्यात घेतलेलं आहे. दुसरे आपले आपल्याबरोबर जे आहेत पाहुणे, अरुण भाटिया निवृत्त IAS अधिकारी आहेत आणि भ्रष्टाचाराविरोधात लढा देणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती प्रशासनात असताना. भाटेसाहेब, आपल्या या रोकटोक कार्यक्रमात स्वागत.
आणि थोड्याच वेळात या चर्चेमध्ये सहभागी होणाऱ्या डॉक्टर सुधाकर पुजारी. डॉक्टर सुधाकर पुजारी हे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत आणि MPSC मध्ये यापूर्वी जो घोटाळा झाला होता त्याचा तपास सुधाकर पुजारी यांनी केला होता. त्या चर्चेत थोड्या वेळातच सहभागी होणार आहेत. आपण आता योगेश जाधवकडे जाऊया. योगेश जाधवने जो घोटाळा सगळा समोर आणलेला आहे, योगेश तुझा हा सगळा घोटाळा कसा लक्षात आला की MPSC च्या परीक्षेमध्ये हा भरती रॅकेट हे सगळं सुरू आहे आणि तू हा कसा सगळा घोटाळा समोर आणलास? नमस्कार सर. गेल्या दोन वर्षापासून आपण या प्रकरणासाठी लढत आहोत. हा बोल. ज्यावेळेला आपण गावाकडे गेलो होतो त्यावेळेला आपल्याला ही लक्षात आली होती की ज्या पद्धतीने हे लोक आपली स्वतःची जमीन विक्री करून हा योगेश बोल, येतोय आवाज. पंचवीस ते तीस लाख रुपये दिले जायचे आणि ज्या पद्धतीने माझ्या गावातील 30 पेक्षा अधिक अशा पद्धतीने राखेचा बळी पडतो आणि आपल्या माध्यमातून घेतली आणि त्या लोकांनी जमीन विचारून दिला त्या सगळ्यांची आणि त्यामध्ये या प्रकरणामध्ये माहिती घेतली. मी ईमेलच्या माध्यमाने आणि जवळपास 8000 मेल पाठवल्या आणि त्या अनुषंगाने प्रदेश राणी याचा रिप्लाय दिला होता आणि तिथून ही सुरुवात झाली. योगेश पण हे रॅकेट जे कार्यरत आहे त्या रॅकेटचा मुख्य सूत्रधार तो कोण आहे आणि तो या सगळ्यांच्या संपर्कात कसा यायचा, याचं साधारणतः भरतीसाठी किती पैसे घेतले त्याचे कशा पद्धतीने वेगवेगळ्या पदांसाठी रेट कार्ड ठरलं होतं? तर याची सुरुवात 2009 पासून झाली आहे. ज्या वेळेला हे विद्यार्थी होते आणि मुख्य पत्रकार मित्रांसाठी बसण्याची सुरुवात केली होती एकमेकांच्या जागेवर बसून आणि तीन वर्गाच्या परीक्षेसाठी तेव्हापासून हे होते. तेव्हापासून एकापासून सुरुवात केली एक मोठी व्याप्ती आणि त्या पद्धतीने हे बसणारे लालच मिळू लागले. 30 लाख PSI साठी विस्ताधिकारी असेल, जिल्हाधिकारी असेल, अधिकारी असेल किंवा वरिष्ठ क्लर्क असतील असतील सगळ्यांकडून प्रत्येक पदाप्रमाणे ते 25 लाख 30 लाख हे पदाप्रमाणे ठरवलं जायचं रक्कम. ते 3 वर्ष ही रक्कम घेतात कमी बसवण्यासाठी ते मतदार आवश्यक होते. तशा पद्धतीचे जे ते जे आणि वर्षाच्या कालांतराने दाखवतात आणि ह्या लोकांना कठोर मुख्य आरोपी प्रबोधन प्रेक्षक हा सगळा घोटाळा जो आहे योगेश जाधव या धाडसी तरुणाच्या सगळ्या प्रयत्नांमुळे पुढे आला आणि त्याच्यावर हल्ला होऊनही तो थांबला नाही. त्याने या सगळ्याचा पाठपुरावा सुरू केला आणि आतापर्यंत या सगळ्या घोटाळ्यामध्ये 9 जणांना अटक झालेली आहे आणि या 9 जणांना अटक झाल्यानंतर पोलिसांनी याचा जेव्हा तपास केला या सगळ्या 9 जणांकडनं जी माहिती मिळाली त्याच्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. प्रामुख्याने MPSC ची परीक्षा पास करून देण्यासाठी डमी उमेदवार बसवायचा, त्याच्या बदल्यात उमेदवाराकडनं जो मूळ उमेदवार असेल त्याच्याकडनं पदानुसार 20 लाख ते 30 लाख रुपये घ्यायचे आणि डमी उमेदवाराला ते परीक्षा देण्यासाठी 4 ते 5 लाख रुपये द्यायचे अशा पद्धतीने हे रेट कार्ड ठरलेलं आहे. अगदी अनेक अधिकारी आज शासकीय सेवेत जे कार्यरत आहेत
त्यांना तोतय अधिकारी आपण म्हणू शकतो, परंतु ते तोतय अधिकारी जेव्हा पोलीस समोर आणतील तेव्हा ते तोतय होतील. परंतु असे अनेक अधिकारी आज या शासकीय सेवेत कार्यरत आहेत जे अशा पद्धतीने या घोटाळ्याद्वारे भरती झालेले आहेत. आणि यापूर्वीसुद्धा महाराष्ट्रामध्ये MPSC मध्ये असाच परीक्षेचा घोटाळा झाला होता. आपण या संदर्भात आता चर्चा करणार आहोत अरुण भाटे यांच्याशी. अरुण भाटे हे शासकीय सेवेत अधिकारी होते आणि भ्रष्टाचाराविरोधात लढणारे अशी त्यांची प्रतिमा होती. भाटेसाहेब आपलं स्वागत आहे. आणि आपण बघतोय की MPSC मध्ये जे घोटाळे आहेत हा पहिल्यांदा घोटाळा समोर आलेला आहे. योगेश जाधवचं आपण कौतुक केलं पाहिजे की त्याने या प्रकरणात त्याच्यावर हल्ले होऊ नये हा पाठपुरावा थांबवला नाही आणि त्याच्यामुळे आता 9 जणांना अटक झालेली आहे. हे सगळी जी MPSC तला हा जो घोटाळा आहे तो थांबवण्यासाठी शासनावर स्तरावर काय प्रयत्न होताना दिसत नाहीत का? कारण यापूर्वी सुद्धा हे घोटाळे झाले तरी आणि ते सुरू आहेत आता. हा येस सर, प्रथम मी योगेशजीचा अभिनंदन करू इच्छितो. बहुत बहुत खुशी लगती है कि आप ऐसा काम कर रहे हैं, आपकी उन्नति हो और खुदा आपको लंबा जीवन दे. ऐसे लोगों के आधार पर ये देश चलता है. अतः हे देश, तर ए टू झेड कॉर्नर टू कॉर्नर याच्यामध्ये भ्रष्टाचार पसरलेला है. हा जे प्रकरण आहे हे आणि मध्य प्रदेश मध्ये जे झालेलं आहे फारसं सिमिलर आहे. तेव्हा मध्य प्रदेशच्या चीफ ऑफ द इन्व्हेस्टिगेशन टीमने सांगितलं होतं की इतर ठिकाणी सुद्धा इतर स्टेट्समध्ये सुद्धा हे बदमाशी हे भ्रष्टाचार चालू असलं पाहिजे. ते मध्य प्रदेशचे प्रकरणामध्ये सुद्धा महाराष्ट्र आणि UP चे लोक आलेले होते. आश्चर्याची गोष्ट इथे आहे की सरकार हे अजिबात सिरियसली घेतच नाही. आता इथे 15 वर्ष झाले आणि तुम्ही 5 लोकांना अटक केला, कोणाचं कन्व्हिक्शन झालं नाही. याच्यामध्ये लिंक्स असतात. जो डमी कॅन्डिडेट है वो जिसके लिए वो ये काम करता है वो उसके पेरेंट्स इन्विजिलेटर्स वो जो फॉल्स एग्जामिनेशन एंट्रन्स कार्ड बनाते हैं म्हणजे लिंक असतात. आणि हे गरीब लोका करता हे भ्रष्टाचार नाही, जे श्रीमंत लोक आहे. हे पण मध्य प्रदेशची इन्क्वायरीमध्ये स्पष्ट झाला की हे श्रीमंत लोकांचे चिल्ड्रन आहे जे हे मार्ग वापरतात. आणि तिथेसुद्धा CBI ला 8 वर्षानंतर केस दिला गेला. इथे पण CBI ला दिलं पाहिजे आणि महाराष्ट्रातून हे बाहेर काढा, आपण इन्क्वायरी बाहेर काढा, गुजरातला द्या, UPला द्या, कुठेही द्या. क्युरकी पॉलिटिकल इन्व्हॉल्वमेंट असलंच पाहिजे. इतकी भूक है नोकरी के लिए. अच्छे अच्छे बच्चों को नौकरी नहीं मिलती, उनके सामने कुछ भविष्य नहीं है. पॉलिटिशियन भी उनको प्रॉमिस करता है और इससे पैसे बनाता है. और ये पूरी बात बाहर नहीं आएगी जब तक ये महाराष्ट्र से निकाला ना जाए. सर, योगेशने याचा जेव्हा पाठपुरावा केला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की काही राजकीय नेतेसुद्धा याच्या मागे आहेत, जसा तुम्ही आत्ता मुद्दा उपस्थित केलात. योगेशचा अनुभव आहे की नगराध्यक्ष वगैरे काही ठिकाणचे आहेत, त्यांनी मदत केलेली अशा पद्धतीने डमी उमेदवार बसवण्यासाठी किंवा या रॅकेटशी संपर्क करून देण्यासाठी. योगेश, तो अनुभव काय होता, ती माहिती तुझ्याकडे काय? सर, नगराध्यक्ष याच्यामध्ये स्वतःच आणि 50 ते 60 लोकांना त्याच्या माध्यमाने नोकरी मिळून दिली आहे. आणि अशा पद्धतीचे संपूर्ण महाराष्ट्रात ही एक साखळी आहे. त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे सूत्रधार आहेत आणि यांची एकमेकांशी लिंक आहे. SIT मार्फत या 2 विक्रीकर अधिकाऱ्यांची चौकशी सुद्धा झाली होती. तरी सुद्धा या लोकांनी परीक्षेला परत बसण्याची एवढी धाडस केली होती. योगेशचा आवाज आपल्याला येत नाही. आणि माझ्या गुन्ह्यामध्ये नांदेड येथे तपास ज्या वेळेला होता त्या अधिकाऱ्यांनी घेऊन एव्हिडन्स डिस्ट्रॉय केलं आणि फॉरेन्सिक लॅब सुद्धा त्या लोकांनी मॅनेज केलं. तर मी वारंवार सांगितलं वर्ग करा, मुख्यमंत्री वर्ग केला नाही आणि SIT पण त्याला ठेवलं. माझ्या गावातील मूळ 30 इकॉनॉमिक सगळ्यांची वारंवार लागत आहे. महाराष्ट्रातील प्रेक्षक, आपण इथे एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर ही चर्चा पुन्हा सुरू राहील. पुढे योगेशकडनं आणखीन काही बाबी जाणून घ्यायच्या आहेत, त्याचबरोबर अरुण भाटे यांच्याबरोबरही चर्चा करायची आहे की प्रशासनात अशा व्यवस्थेतले अधिकारी येत असतील
तर ते प्रशासनाचं आणि लोकांचं काय भलं करणार ही चर्चा चालू ठेवा. घेऊया छोटासा ब्रेक. सुधाकर पुजारी, डॉक्टर सुधाकर पुजारी आपल्यासोबत आता आहेत, जे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत. आणि 2001 जो MPSC घोटाळा झाला होता त्या घोटाळ्याचा तपास जो आहे तो सगळा सुधाकर पुजारी यांनी केला होता. पुजारी साहेब, 2001 तुम्ही घोटाळ्याचा तपास केलात, अनेक अधिकाऱ्यांना तुम्ही या प्रकरणी दोषी ठरवलेलं होतं, त्याच्यात खटला अजून निकाली आहे, त्याचा अजून निकाल लागलेला नाही आहे. आणि हे सगळं मागचे अनुभव असताना MPSC घोटाळा काय थांबत नाही आहे, पुन्हा एकदा आता नवीन घोटाळा समोर आलेला आहे, काय तुमचा अनुभव होता मागचा? सदरचं घोटाळा हे 20 जून 2002 अँटी करप्शनला असताना ते दाखल झालेलं आहे. सध्या सदरचं गुन्हा हे न्यायप्रविष्ट असून त्याच्यात निकाल येणं बाकी आहे. त्याच्यात चार्ज फ्रेम झालेलं आहे आणि त्याच्यात 29 आरोपी त्यावेळेला अटक करण्यात आले होते. सर, पण काय त्रुटी आहेत ज्या त्रुटीमुळे ह्या घोटाळे थांबत नाहीत MPSC आता पुन्हा एकदा हे घोटाळे सुरू झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत मागचा अनुभव असूनही? घोटाळ्याचं मुख्य कारण म्हणजे प्रशासकीय कारण आहे. म्हणजे जे परीक्षा जे घेतली जाते त्यात 3 टप्प्यावर ते परीक्षेचा निकाल लावला जातो. 1 टप्पा म्हणजे पहिलं प्रिलिमिनरी परीक्षा, 2 म्हणजे मेन परीक्षा आणि 3 म्हणजे मुलाखत, तोंडी मुलाखत. तर आम्ही जे घोटाळा उघडकीस आणलं होतं त्यात प्रिलिमिनरी परीक्षेचं मार्क्समध्ये तफावत आणून सदरचं मेन परीक्षेचं उत्तरपत्रिकाच बदलून ते नवीन बाहेर प्रिंट करून ओरिजिनल जे आन्सरशीट्स होते ते बदलून कॅन्डिडेट्सकडनं पैसे घेऊन ते बदलण्यात आले होते. आणि आमच्या तपासात सदरचं डुप्लिकेट पत्रिका छापणारं प्रिंटरचं प्रिंटरही मिळालं होतं. ओरिजिनल OCR ज्याला म्हणतात आपण उत्तरपत्रिका, ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन शीट असतो तोही मिळाला आणि बदललेलं उत्तरपत्रिकाही मिळाले होते. त्यामध्ये वापरण्यात आलेले स्टॅम्प्स व इतर वस्तू जे परीक्षापत्रिका बदलण्यासाठी गरज आहे तेही सापडलं होतं. आणि हे सर्व जप्त करण्यात आलेलं आहे आणि सध्या ते न्यायालयासमोर आहे. ते सध्या मोडस ऑपरेंडी थोडी बदललेली आहे असं म्हणावं लागेल MPSC घोटाळ्याची, कारण आत्ता जे आहे ते डमी उमेदवार बसून उमेदवाराला उत्तीर्ण करून द्यायचं आणि त्याला शासकीय सेवेत नोकरी लिहून द्यायची. बाटेसाहेब, अशा पद्धतीने शासकीय सेवेत भरती झालेले अधिकारी शासनामध्ये जनतेला न्याय कसा देतील किंवा प्रशासन कसं चालवतील? हा साहेब, वही तो सवाल है. जे लोक गलत मार्गाने सरकारी नोकरी सरकारी खुर्चीवर बसत आहे त्याच्याकडून आम्ही काय अपेक्षा करू? पण हे जे मुद्दा आहे पॉलिटिशियनचा सुद्धा लागू आहे. जर निवडणूक जिंकायची आहे पैसा देऊन, धमकी देऊन, कास्ट वगैरे रिलिजनच्या वापरून करून तुम्ही इलेक्शन जिंकतात आणि आमचे असेंब्लीमध्ये बसतात आणि तुम्ही मिनिस्टर होतात, सारखंच आहे परिस्थिती. मी जेव्हा सर्व्हिस जॉईन केलो 100 वर्षापूर्वी तेव्हा हे चालू होतं. इन्कम टॅक्स, पुलीस, IAS लोक बोलत होते की हां तुमची पगार तर इतकी आहे पण ॲक्च्युली तुम्ही किती पैसा कमावू शकतात. म्हणजे हा लोकांचा मेन प्रॉब्लेम आता काय साहेब, पे जरी वाढवली, पे अलाउन्सेस, पेन्शन वगैरे वाढून सुद्धा काही उपयोग होणार नाही, फार कमी मार्जिनल इफेक्ट होणार, कारण यांची बुनियादच अशी आहे. बरोबर, त्यांचा सोचच असा आहे, त्यांचे घरात इस किस्म का उनको पालन पोषण किया गया है. वो देश की सेवा नहीं करेंगे, अपनी सेवा करेंगे, पावर बनाएंगे, इस देश में भ्रष्टाचार और बढ़ेगा. बड़े साहब, जे मेन पॉइंट अधिकारी मोडस ऑपरेंडी आहे त्या 25 ते 30 लाख रुपये द्यायचे आणि शासकीय सेवेत भरती व्हायचं, ते अधिकारी पुढे हेच पैसे वसूल करण्याचा प्रयत्न करणार. बाटेसाहेब, आपल्यासोबत प्रेक्षक आहेत संजय कुमार साताऱ्यावरून. संजय, विचारा प्रश्न तुमचा. संजय, हा नमस्कार. नमस्कार, प्रश्न विचारा. कोणाला विचारायचा तुम्हाला प्रश्न? सर्वप्रथम सर मी योग्य जाधवांचं अभिनंदन करेन की एवढं मोठं त्यांनी धाडसी पाऊल खरं म्हणजे उचललं. खरं म्हणजे हा MPSC घोटाळा म्हणजे खरं म्हणजे एक हिमनगावरच छोटस टोक आहे. आज प्रत्येक म्हणजे रिझर्व कॅटरमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे अपंगांचं जर उदाहरण घेतलं, मी पण एक अपंग आहे, तर याबाबत सुद्धा
सुद्धा अशा प्रकारे वेगळ्या डमीना बसून आज मोठमोठ्या पदावर गेलेले आम्ही बघतो. आणि खरं म्हणजे आमच्या मग जे खरे लाभार्थी आहेत त्यांच्या मनाला कुठून तरी दुःख होतं. आणि यासाठीच निव्वळ या योगेश जाधवचं अभिनंदन करण्यासाठी असे तरुण तयार व्हावेत आणि अशा प्रकारचे जे वाईट ज्या ज्या या गोष्टी आहेत त्या बंद व्हाव्यात असं मनापासून वाटतंय आम्हाला. दुसरा एक प्रेक्षक आपल्यासोबत आहे विनोद. विनोद प्रश्न विचारा. हॅलो. हा विनोद बोला. हा सर मी विनोद बोलतोय सातारवरून. मी बोलतोय शासनाने सर्व गोष्टी ऑनलाईन केलेल्या आहेत आणि ऑनलाईन केल्यानंतरही असं जर फ्रॉड वगैरे होत असतील तर सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे नक्की कोणत्या दृष्टीने पाहिजे आता काय पावलं उचलणार. पुजारी साहेब जो जे प्रश्न येत आहेत प्रामुख्याने की डमी उमेदवार बसून बऱ्याच ठिकाणी म्हणजे आता एक सांगितलं की अपंगांसंदर्भात ज्या परीक्षा असतात त्याच्या सुद्धा हा घोटाळा सुरू आहे. तर हे सगळे जे घोटाळे तुम्ही तपास करताना एमपीएससीमध्ये ज्या त्रुटी आढळल्या तर यापुढे किमान अशा पद्धतीचे घोटाळे होऊ नये त्याच्यासाठी काय फुलप्रूफ सिस्टम तयार करता येऊ शकते का तुमचा काय अनुभव आहे. हो त्याबद्दल आम्ही एमपीएससीला व शासनाला त्यावेळेचे सेक्रेटरी एमपीएससी श्रीमती धमदेरे सीमा धमदेरे यांनाही त्यासंदर्भात एक पत्र पाठवून यामध्ये काय सुधारणा करता येईल ते करावं ह्याबद्दलचं आम्ही त्यांना रेकमेंडेशन्स पाठवले होते. त्या रेकमेंडेशनमध्ये दोन गोष्टी होते. प्रिलिमिनरी परीक्षेचं जेव्हा पेपर लिहिला जातो तो ऑब्जेक्टिव्ह टाईप असल्याने त्याची दुय्यमप्रत जी आहे कॅन्डिडेटकडे असावं. परीक्षा झाल्यानंतर दुय्यमप्रत त्याच्याकडे मिळावं आणि त्याच्याने आन्सर की प्रमाणे ते त्याला स्वतःही चेक करता येईल. आणि मला जी माहिती मिळाली त्याप्रमाणे ती पद्धत चालू केलेली आहे. दुसरी मेन परीक्षा जी आहे मुख्य परीक्षा जी आहे त्यामध्येही पेपर्सला कोडिंग देण्यात यावं व सदरचं परीक्षा झाल्याबरोबर त्या संदर्भातले ब्लँक पेपर्स जे असतील ते नष्ट करावं. आणि तिसरं होतं जे तोंडी मुलाखत जी असते खरी प्रॉब्लेम्स तिकडेही असतात. मुलाखतीमध्ये आधी एम पी एस सीमध्ये कॉन्सेन्सनी मार्क्स देण्यात येत होता. ते म्हणजे समजा चार मेंबर्स एम पी एस सीच्या पॅनलवर आहेत आणि ती मुलाखत घेत आहेत. त्या मुलाखतीमध्ये कॅन्डिडेटला प्रश्न विचारलं झाल्यानंतर कॅन्डिडेट बाहेर गेल्यानंतर ते चारही लोक आपसामध्ये चर्चा करून एक मार्क देतात. माझं सजेशन असं आहे की मुलाखतीमध्ये बऱ्याच गोष्टी होतात तर ते चर्चा करून जे मार्क्स देतात त्यापेक्षा इंडिव्हिज्युअल असेसमेंट त्यांनी करावं आणि इंडिव्हिज्युअल मार्क्स द्यावं आणि त्याची ॲव्हरेज काढून त्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन प्रोसेसमध्ये करावं. दुसरी एक त्रुटी मला आढळून आली आहे ती म्हणजे परीक्षेचं मेन परीक्षा मुख्य परीक्षेचा रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर सुद्धा काही परीक्षांमध्ये मॉडरेशन नंतर करण्यात आलेलं आहे आणि ते सुद्धा मुख्य परीक्षेचा मार्क्स दिल्यानंतर. ही कंप्लीट चुकीची आणि करप्ट प्रॅक्टिस आहे. एखादा आज तुम्ही आम्ही प्रत्येकाने परीक्षा दिलेले आहेत. आज एस एस सीची परीक्षा झाल्यानंतर मी बारावीला बसतो आणि बारावीला बसल्यानंतर एस एस सीचा मार्क्स जर मॉडरेशन होत असेल तर कमीत कमी ती चुकीची पद्धत अशी माझं मत आहे. सिस्टम आहे ती फुलप्रूफ नाही आहे या सगळ्या घोटाळ्यामुळे समोर येते. योगेशला काय बोलायचं योगेश. सगळ्यात प्रथम मला शासनाला ही विनंती करायची आहे की बायोमेट्रिक सिस्टम आणणे सर्वप्रथम म्हणजे जेणेकरून आपण डमींना निदान थांबवू शकू आणि ती सिस्टम आपण आणू शकतो ही व्यावहारिक आहे ती लागू करू शकतो. जी दोन वर्षापासून आम्ही भांडतोय ती शक्य होत नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचा दुसरा मोस्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट जो आहे तो की आपण इलेक्ट्रॉनिक बग्स वापरून आजच्या तारखेमध्ये हे मोठ्या प्रमाणात होत आहे तर त्याला आपण थांबू शकतो. रिसेंटली आपण बघितलंय की आय पी एसनी सुद्धा युपीएससीच्या परीक्षेत असा प्रकार केलेला आहे. तर नक्कीच हा एमपीएससीमध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे. तर त्याला थांबवण्यासाठी ही जामर जी बसवली जाते ती जामर बसवणे आणि युपीएससीच्या धर्तीवर त्यांच्या बॅग्स ह्या सगळ्या गेट वरतीच ठेवण्यात यावं. त्यांना प्रवेश आत देऊ नये जेणेकरून ते आपल्या प्रवेश द्वारापर्यंत घेऊन जाऊ जात असतात ते घेऊन जाऊ नये. आणि शासनाला ही विनंती असेल सर्वप्रथम की आम्ही मागणी केली होती की तमिळनाडू पॅटर्न प्रमाणे ही आयोगाने राबवावं आणि ती विनंती आम्ही शासनाला अधिवेशनामध्ये सुद्धा केली होती. आणि सगळ्यात महत्वपूर्ण घटना म्हणजे
की वर्ग 3 आणि वर्ग 4 या परीक्षांना एमपीएससी मार्फतच घेण्यात यावं, आणि जेणेकरून ज्या खालच्या स्तरावर मोठ्या प्रमाणात पेपर लीक केले जातात ते पेपर लीक होऊ नये. योगेश तुझे मुद्दे लक्षात आले, योगेश तुझे मुद्दे लक्षात आले. प्रेक्षक हो, योगेशचा तसा एमपीएससीशी काही संबंध नाही आहे, तो यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करतोय, परंतु हा सगळा घोटाळा जो आहे तो त्याच्या नजरेसमोर आल्यानंतर तो अस्वस्थ झाला आणि त्याने त्याचा गेले 2 वर्ष पाठपुरावा सुरू केलेला आहे. 9 जण हे 2009 नंतर डिसेंबर 17 अटक झालेले आहेत आणि डिसेंबर 17 नंतर आता मुंबईत जी परीक्षा झाली होती विक्रीकर निरीक्षकाची त्याच्यात 5 जण अटक झालेले आहेत. बाटेसाहेब, योगेशने विनंती केली आहे राज्य सरकारला की काही बदल करावेत, परंतु आपल्याकडे यापूर्वी सुद्धा हे घोटाळे झालेले आहेत. राजकीय इच्छाशक्ती कुठे कमी पडते का हे सगळे घोटाळे थांबवण्याची, की सरकारला इच्छा नाही आहे सगळं थांबवण्याचं, आहे ते चालू द्या, मुलांना जे पैसे देतील ते भरती होतील, गरीब मुलं आपली एमपीएससीची प्रामाणिकपणे तयारी करतील आणि घरी बसतील. हो साहेब, योगेशजीचे मी सहमत आहे. सिस्टममध्ये निश्चितपणे आपण सुधारणा आणा, सिस्टमला सुधारा, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण साहेब, या देशात किती नियम आहे, पोर्ट नियम आहे, कमिटीज आहे, प्रोसिजर आहे, चेक्स, काउंटर चेक्स, विजिलन्स ऑफिसर, विजिलन्स कमिशनर, काही उपयोग झाला. सो मेन चीज काय साहेब, आणि हे भाजपपासून आम्ही अपेक्षा करत होतो पण आता निराश झालो. मेन पॉइंट काय, गुन्हेगारला सजा द्या साहेब. 4 लोकांना तुम्ही 10 वर्षाकरता आत ठेवलं सगळं साफ होईल, ते आम्ही करत नाही. मला तर आश्चर्य वाटते की भाजपची गव्हर्नमेंट आहे, चीफ मिनिस्टरचे समोर एवढा मोठा प्रश्न आहे आणि इतकं बहुत आराम से आलसीपणे इन्क्वायरी चालू आहे. धन्यवाद या सगळ्या पाहुण्यांचा सहभागी झालेले. प्रेक्षक हो, प्रामुख्याने आपण बघितलं तर 2002 एमपीएससीचा घोटाळा सुरू झाला, त्याची अजून न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, न्यायालयीन प्रक्रियेत तो सगळा अडकलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्यातल्या लोकांना अजून शिक्षा झालेली नाही आहे, आणि आता 2009 हा घोटाळा योगेशने समोर आणलेला आहे, परंतु त्याच्यात आता शिक्षा कधी होणार, कारण 2015 झाली, 15 वर्षापूर्वीच्या एमपीएससीच्या घोटाळ्यामध्ये अजून शिक्षा झालेली नाही आहे आणि या शिक्षा होत नाही आहेत, त्यामुळे नवीन घोटाळे करण्याचं धाडस जे आहे ते एमपीएससीमध्ये वाढताना दिसत आहे आणि याच्यात जो भरडला जातो आहे तो ग्रामीण भागातला प्रामाणिकपणे जो विद्यार्थी अभ्यास करतो आहे, ज्याच्या डोळ्यात स्वप्न असतात शासकीय सेवेतील अधिकारी बनण्याचं आणि त्याच्यासाठी दिवस रात्र तो परीक्षेची तयारी करतो, अभ्यास करतो, परंतु त्याला त्या परीक्षेत बसून नैराश येतं आणि 30-30 लाख रुपये दिले की तो व्यक्ती सहज शासकीय सेवेत मोठ्या पदावर कार्यरत होतो जातो. आज योगेशनं जो घोटाळा समोर आणलाय त्याच्या माध्यमातून भरती झालेले अनेक जण या शासकीय सेवेमध्ये मोठ्या पदावरती कार्यरत आहेत आणि या सगळ्यांचा खरं तर भांडाफोड झाला पाहिजे, त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची SIT स्थापन करण्यात आली. त्या SIT आणि शासनाने गांभीर्याने या प्रकरणात तपास केला तर निश्चितच जे तोतया अधिकारी या शासनामध्ये बसलेले आहेत 30-30 लाख रुपये देऊन आणि जे ज्यांनी गरीब विद्यार्थ्यांच्या पोटावर पाय आणलेला आहे त्यांना खरंच शिक्षा झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी शासनाने ही सगळी बाब गांभीर्याने घेतली पाहिजे. धन्यवाद आपल्या सगळ्यांचं या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आणि रोकटोकमध्ये आज आपण इथेच थांबूया. तुम्ही पाहत पहा 24 तास, रहा एक पाऊल पुढे. श्री 24 तास, रहा एक पाऊल पुढे.